दिला जातो, जगाला कळलं शिवराय म्हणजे काय, परंतु महाराष्ट्राला अजून कळलं नाही। अजून आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराज पोहोचू शकलो नाही, दुर्दैव आहे आमचं खरंच। मी मित्रांनो तुम्हाला एक प्रसंग सांगतो, तुम्हाला वाटेल की भारत देशात शिवाजी महाराजांच्या इतिहासाची गरज काय, तर एक स्टोरी सांगतो फक्त तेवढी एक शांततेत आहे का। व्हिएतनाम सारखा एक देश आहे, महाराष्ट्रापेक्षा त्याचं क्षेत्रफळ कमी आहे, लांबी रुंदीने जर पाहायला गेला तर कमी, ते देश आणि जे राज्य आहे यात फरक तर तुम्हाला समजतच असेल। आपलं महाराष्ट्र राज्य आहे आणि तो देश आहे, तर तो देश अमेरिका सारख्या बलाढ्य अशा राष्ट्राला हरवतो, आणि त्यावेळेस त्यांच्या राष्ट्राध्यक्षांना प्रश्न विचारण्यात येतो की सर तुम्ही अमेरिका सारखं एवढं मोठं बलाढ्य राष्ट्र युद्धात हरवलं, तुमच्या समोर प्रेरणास्थान कोण होतं, तुमचं आदर्श कोण होतं? त्यावेळेस तो व्हिएतनामचे जे राष्ट्राध्यक्ष आहे ते इमानदारीने नाव घेतात छत्रपती शिवाजी महाराज। अवा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, तिकडं पाकिस्तानमध्ये आदर्श राजा कसा असावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांवरती धडे आहेत। जगात सर्वात जास्त पुतळे जर कोणाचे असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव येत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचे जे स्मारक आहेत सर्वात जास्त स्मारक त्यांचे आहेत। आणि मित्रांनो फक्त स्मारक बांधून काय होत नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेणं काळाने आपल्याला बांधिला आहे आणि तो घ्यावाच लागेल, तरच आपला हा देश बदलू शकतो। आणि ज्या समाजाला इतिहास माहीत नाहीये तो समाज कधीच इतिहास घडवू शकत नाही, हे पण लक्षात ठेवा। आणि मित्रांनो मध्यंतरी एक रशियाचे पंतप्रधान आपल्या भारत देशात आले होते, आणि ते भारत भेटीला आल्यानंतर आपल्या येथील काही गाईड्सने त्यांना प्रश्न केला की सर तुम्हाला आमच्या येथील प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहल दाखवू की सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पल दाखवू। त्यावेळेस त्या रशियाच्या पंतप्रधानांनी त्या गाईड्सला सांगितलं ना मला तुमचं सोन्याचं प्रतीक असणारं ते गोल्डन टेम्पल पाहिजे, ना तुमचं प्रेमाचं प्रतीक असणारा तुमचा ताजमहल पाहिजे, मला फक्त माझ्या देशात ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो त्याचा रायगड पाहायचा आहे, त्याचा रायगड पाहायचा आहे। अहो रशियाचे पंतप्रधान बोलतात, आणि हिटलर तर तुम्हाला माहित असेल जगातला सर्वात मोठा तानाशाह ज्याला म्हटलं जातं, ज्याने सर्व राज्यकर्त्यांवरती लोकांवरती टीका केल्या, तो छत्रपती शिवाजी महाराजांवरती बोलतोय की जर छत्रपती शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही काही देशांवरती काही देशांवरती राज्य नसतं केलं, तर संपूर्ण जगावरती राज्य आम्ही केलं असतं। परंतु दुर्दैव महाराष्ट्राचं, दुर्दैव ह्या भारत देशाचं की छत्रपती शिवाजी महाराजांचा हा इतिहास सांगायचा सोडून मित्रांनो आपला हा इतिहास पुसण्याचं काम आपल्या देशात चालू आहे। सीबीएसई पॅटर्न जो आहे तिथं किती इतिहास शिकवला जातो माझ्या राजाचा, फक्त एक पॅराग्राफ पुरता काय कळणार तुम्हाला पॅराग्राफ मध्ये। आणि तिकडे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये MBA स्टुडंट्सना छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवाजी द मॅनेजमेंट गुरु म्हणून असा एक पेपर दिला जातो। का दिला जातो? जगाला कळलं शिवराय म्हणजे काय, परंतु महाराष्ट्राला अजून कळलं नाही, अजून आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराज पोहोचू शकलो नाही, दुर्दैव आहे आमचं खरंच। मित्रांनो जर हा इतिहास जर आपल्या भारत देशाला आणि महाराष्ट्राला कळला नाही तर कधीच इतिहास घडू शकत नाही। आपण नुसती बाहेरची संस्कृती आपल्यात घेऊन येत चाललोय, परंतु त्याने काहीच होणार नाही, ते लोक आपली संस्कृती त्यांच्या देशात ऍक्सेप्ट करत आहेत, परंतु हे आपल्याला समजत नाहीये। ज्यावेळेस ते आपली ऍक्सेप्ट करतात त्यावेळेस आपल्याला कळत नाही, आपल्याकडे जे आहे ते सोनं आहे सोनं, परंतु त्याची आपल्याला किंमत नाहीये त्यामुळं ते आपल्याला समजत नाही। परंतु काहीच हरकत नाहीये, जर आपल्या भारत देशाला आणि या महाराष्ट्राला जर खरंच विकास करायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशिवाय पर्याय नाहीये। कारण आज तरी माझ्या IQ असं नाहीये की कोणी देव पाहिलाय, परंतु माणसाच्या जन्माला येऊन कर्तृत्वाच्या जोरावरती दैवत्वाला पोहोचता याचं एकमेव जगातील अद्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, हे आपल्याला विसरता कामा नये। आणि मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा हाच गौरवशाली इतिहास जो आहे तो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून या आपल्या संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत आणि भारत देशापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, आणि हा इतिहास आपण नक्कीच पोहोचवणार। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एक इंटरेस्टिंग आणि